चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी म्हणजे 23 तारखेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 पर्यंत आली. जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी एकूण 3 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यामध्ये संध्याकाळी सिंदेवाही तालुक्यातील विरवा येथील 16 वर्षीय मुलीचा समावेश आहे. दुपारी बल्लारपूर येथील 37 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तर सकाळी बाबूपेठ येथील एक युवती कोरोना पॉझिटिव्ह आढळली. एकूण 3 रुग्ण आढळल्याने आता एकच खळबळ माजली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 15 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 2 मे रोजी 1 रुग्ण, 13 मे रोजी 1 रुग्ण, 20 मेला 10 रुग्ण आणि आज शनिवारी 23 मे रोजी 3 रुग्ण असे हे माहिती पडलेले आहे. यापैकी 12 रुग्ण जे आहेत ते बाहेरच्या जिल्ह्यांमधून आपल्या जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही परजिल्ह्यातून इथे आल्याची माहिती न लपवता स्वतःहून प्रशासनाला द्यावी आणि आपले सहकार्य करावे, उपचारासाठी पुढे यावे असे आवाहन या निमित्ताने मी करत आहे. न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर.